एकनाथ शिंदे यांचं एक महत्त्वाचं ट्विट सध्या समोर आलेलं आहे. मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती झालेली आहे. एक महत्त्वाची बातमी येते आहे. एकनाथ शिंदे यांनी हे ट्विट केलेलं आहे. भरत गोगावले हे एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणताही वेगळा गट स्थापन करणार नाही असा दावा त्यांनी झी 24 ताशी बोलताना केला होता. मात्र एकनाथ शिंदे यांचं एक महत्त्वाचं ट्विट येत आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जरी म्हटलेलं असलं वेगळा गट कोणताही स्थापन करत नाही, मात्र मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं जाहीर करत त्यांनी वेगळेच संकेत दिलेले आहेत. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, एकनाथ शिंदेंचं ट्विट या क्षणाला महत्त्वाचं ठरतंय, काही पुढच्या घडामोडींना वेगळं वळण लागू शकतं. भरत गोगावले यांची नियुक्ती त्यांनी केल्याचं जाहीर केलेलं आहे, काय अधिक कळतंय? नक्कीच, कारण आता शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यातला दोन गट निर्माण झालेले आहेत हे स्पष्टपणे दिसून येतं. आणि त्याचमुळं एकनाथ शिंदे यांनी आता विधिमंडळ गट मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार जे हाली रायगड जिल्ह्यातील आमदार आहेत भारत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्याचं ट्विट केलेलं आहे. त्यामुळं सुनील प्रभू यांनी जे आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले जे आदेश आहेत ते कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं ट्विट केलेलं आहे. त्यामुळं जे काही आज सुनील प्रभू यांनी प्रत्येक ज्या नात्याने जे आदेश काढले होते की सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासंदर्भात 5 वाजता वर्षावा या निवासस्थानी, त्या संदर्भातल्या या व्हीप नंतर आलेले तिकीट नक्कीच एक महत्व करणार आहे. आणि त्याबरोबर जरी रुंदावत असल्याचं व्यतीत करणार असल्याचं दिसून येतं. नक्की एकीकडे कोणताही वेगळा गट स्थापन करणार नाही असं म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेंनी, मात्र दुसरीकडे ट्विटरवरून मात्र त्यांनी जी नियुक्ती जाहीर केलेली आहे ते मात्र वेगळेच संकेत देत आहेत. पाहूया नेमकं त्यांनी या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदे सध्या सगळ्या आमदारांसह आसाममध्ये आहेत, मात्र तिथून त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार श्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सबब श्री सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करून यात शिवसेना आमदारांना बैठकीला उपस्थित राहिला नाहीत तर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला होता. विशेषतः बंडखोर आमदारांसाठी हा व्हीप होता आणि त्याविरोधात आता एकनाथ शिंदेंचं पुढचं महत्त्वाचं पाऊल ते म्हणजे त्यांनी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केलेली आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेत आहोत. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, एकीकडे कोणताही वेगळा गट स्थापन करणार नाही असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांचं हे पाऊल फार चक्रावून टाकणार आहे. यांनी याचाच अर्थ त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शह दिलाय का? नक्कीच, ज्यावेळी इतर एवढ्या मोठ्या संख्येनं आमदारांसह जेव्हा बाहेर पडलेले आहेत ते याचाच अर्थ पुढची रणनीती त्यांची व्यवस्थितरित्या ठरलेली आहे. आणि त्याचबरोबर आत्ता जो पक्षांतर बंदी कायदा जो लागू व्हायचा नसेल तर जवळपास 2/3 आमदार सोबत असणं गरजेचं आहे. आणि आता जर 55 आमदारांपैकी जर 2/3 समजलं तर 37 आमदार हे त्यांच्यासोबत असावे लागतात. आणि तेवढी बेगमी ही एकनाथ शिंदे यांनी केल्याचं दिसून येते. आणि त्यानंतरच ते आता दावा आहे मुख्य प्रतोदपदावर करत आहेत आणि आगामी रणनीती ही त्यांची ठरलेल्यानुसारच ते पुढे जात असल्याचं दिसून येते. बिल्कुल, आणि ते आता आगामी रणनीती ठरली आहे त्यानुसारच ते यावेळेस प्रत्येक निर्णय घेत आहेत. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.